आर टी ओ बेरियरद्वारे गोसावी नावाचा याचं त्या ठिकाणी हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त गांजा अफू आणि त्या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालतात. बस सर्व ठिकाणी मी सूचना केल्यानंतरही आय जी असेल, आपलं डी आय जी असतील किंवा एस पी असतील, यांनी अद्यापर्यंत तरी कारवाई केली नाही. आता कारण काय, हे नार्कोटिक्स वगैरे जे प्रमाण वाढत चाललेलं आहे, जे गुटख्याचं प्रमाण आमच्या इथून वाढत चाललेलं आहे, त्यांना सगळ्यांना पोलिसांचं संरक्षण आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अंतुर्ली मुक्ताईनगर कुर्हा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चक्री नावाचा एक जुगार चालतो. त्याचबरोबरीला आर टी ओ बेरियरद्वारे गोसावी नावाचा याचं त्या ठिकाणी हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त गांजा अफू आणि त्या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालतात. त्याच ठिकाणी दारूही मोठ्या प्रमाणावर विकले जाते. सर्वात मोठा अड्डा मुक्ताईनगर तालुक्यातला तर गोसावीचा आहे. परंतु त्या ठिकाणी पोलीस जात नाही. किरकोळ कामांवर त्यांचं लक्ष असतं, केलंच पाहिजे. पण सर्व ठिकाणी मी सूचना केल्यानंतरही आय जी असेल, आपलं डी आय जी असतील किंवा एस पी असतील, यांनी अद्यापर्यंत तरी कारवाई केली नाही. याचं कारण काय, तर याचं कारण मुख्य असं आहे की या सर्वांकडून ते पैसे जमा केले जातात आणि त्यामुळे हे नार्कोटिक्स वगैरे जे प्रमाण वाढत चाललेलं आहे, जे गुटख्याचं प्रमाण आमच्या इथून वाढत चाललेलं आहे, त्यांना सगळ्यांना पोलिसांचं संरक्षण आहे, राजकीय संरक्षण आहे. आणि राजकीय संरक्षणामुळेच हे सगळे धंदे चालू आहेत.